नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत, नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकन कंपनी आहे. तर ह्या कंपनीचा जागा निघालेल्या आहेत, तर कुठली पदं आहेत, त्याचं क्वालिफिकेशन काय, एक्सपिरियन्स काय लागणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांची मेन ऑफिस जे आहे ते दिल्लीला आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड हॅज बीन सेटअप बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज अ कॉर्पोरेशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवे. सो फास्ट स्पेस कन्स्ट्रक्शन अपग्रेडिंग वाइंडिंग ऑफ अ नॅशनल हायवे इन द नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ एरियाज दॅट शेअर इंटरनॅशनल बाउंड्रीज विथ द नेबरिंग कंट्रीज. सो थोडक्यात नॅशनल हायवे सो इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे कंपनीची. तर इथे जागा ज्या आहेत त्या ट्रान्सफर अँड डेप्युटेशन बेसिस फॉर द फॉलोईंग पोस्ट. सो सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे ऑलरेडी परमनंट एम्प्लॉय असतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तर जे ऑलरेडी या पोझिशन जे पे स्केलवर असतील तर त्याच लोकांना या पोझिशनसाठी अप्लाय करता येणार आहे. तर आपण पोस्ट इथे बघूयात. जनरल मॅनेजर TNP आहे, ज्याचं पे मॅट्रिक्स लेवल 13 आहे, 1,23,000 ते 2,15,000 जनरल मॅनेजर लँड ॲक्विजिशन आहे, ज्यांच्या 8 पोझिशन आहेत, पे मॅट्रिक्स 13 आहे. जनरल मॅनेजर लीगल आहे, एक जागा आहे, पे स्केल 13 आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर TNP आहे, पे स्केल 12 आहे, टोटल 10 जागा आहेत. डेप्युटी जनरल मॅनेजर 12 आहे, पे स्केल 12 आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर एक जागा आहे, पे स्केल 12 आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर HR आहे, एक जागा आहे, पे स्केल 12 आहे. मॅनेजर TNP आहे, 20 जागा आहेत, लेवल पे 11 आहे. जनरल मॅनेजर 18 पोझिशन्स आहेत, पे स्केल 11 आहे. मॅनेजर एक पोझिशन आहे, पे स्केल 11 आहे. डेप्युटी मॅनेजर TNP आहे, टोटल 20 जागा आहेत, लेवल पे स्केल 10 आहे. कंपनी सेक्रेटरी टोटल 1 जागा आहे, लेवल पे स्केल 10 आहे. ज्युनियर मॅनेजर HR 11 आहेत, पे स्केल 7 आहे. सो याची लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन जी आहे ती आहे 4 weeks फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट इन द एम्प्लॉयमेंट न्यूज. डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट इन द एम्प्लॉयमेंट न्यूज शॅल बी डिस्प्लेड इन द वेबसाईट, इथे दिलेली आहे NHIDCL.com, www.NHIDCL.com या वेबसाईटवर ॲड दिलेली आहे. आणि एम्प्लॉयमेंट न्यूज हा एक न्यूजपेपर आहे, त्यात जेव्हा पब्लिश झाली असेल त्या पब्लिश झाल्यापासून 4 weekपर्यंत, त्या डेटपासून पुढचे 4 weekपर्यंत फॉर्म अप्लाय करण्याची डेट इथे त्यांनी दिलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड डिटेल्स टर्म्स अँड कंडिशन प्लीज व्हिजिट द वेबसाईट. या वेबसाईटला जाऊन आपल्याला ते रीड करायचे आहेत काय एलिजिबिलिटी असणार आहे. सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया टर्म्स कंडिशन फॉर द पोस्ट इथे दिलेले आहेत. तर जनरल मॅनेजर TNP जे आहेत ते नॉट एक्सिड अँड 56, त्यांचं एज हे 56 जास्त नको. एसेन्शियल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट, आणि 14 एक्सपिरियन्स त्यांना लेवल 10 असणं गरजेचं आहे. त्याचं पे मॅट्रिक्स असेल 56,100 तर 1,77,500. सो 14 एक्सपिरियन्स या पोझिशनसाठी लागणार आहे. एक्सपिरियन्स त्यांना जो असेल तो फ्रॉम ऑफिसर अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑर युनियन टेरिटरी ऑर पब्लिक सेक्टर अंडरटेकन ऑर सेमी गव्हर्नमेंट ऑर स्टॅच्युटरी ऑर ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन्स अँड अदर गव्हर्नमेंट बॉडीज होल्डिंग ॲनालॉग पोस्ट ऑन अ रेग्युलर बेसिस पे स्केल 13 प्री रिवाइज पे बँड 4 विथ ग्रेड पे 8,700 इन CDA पॅटर्न ऑर इक्विवलंट इन IDA पॅटर्न इन द पॅरेंट कार्ड डिपार्टमेंट. सो मिनिमम 14 एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. पे मॅट्रिक्स 10 त्यांनी काम केलेलं असणं किंवा रेग्युलर असणं गरजेचं आहे. पुढचं पोझिशन आहे जनरल मॅनेजर लँड ॲक्विजिशन, यांचे एज लिमिट 56 आहे. डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, कुठलीही डिग्री इथे चालणार आहे, त्याचबरोबर 14 एक्सपिरियन्स हवा आणि लेवल 10 ते सध्या कार्यरत असणं गरजेचं आहे. प्री रिवाइज पे स्केल ऑफ द पे बँड 3 असेल, 15,600 तर 39,100 विथ ग्रेड पे ऑफ 5,400 ग्रेड पे असणं गरजेचं आहे. और इक्विवॅलंट ऑफ हायर आउट ऑफ द विच ॲटलीस्ट 5 एक्सपिरियन्स इन हँडलिंग लँड ॲक्विजिशन अँड रेव्हेन्यू मॅटर्स. सो 5 एक्सपिरियन्स लँड ॲक्विजिशनमध्ये असणं गरजेचं आहे. पुढचं पोझिशन आहे जनरल मॅनेजर नॉट एक्सिड अँड 56 एज लिमिट आहे. यांना डिग्री ऑफ लॉची डिग्री असणं गरजेचं आहे.
14 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे लेवल 10 वर, पे बँड 3 15,600 तर 39,100, 5,400 ग्रेड पे असणं गरजेचं आहे, किंवा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ लॉ रिलेटेड. सो लॉमध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर TNP आहे, 56 एज लिमिट आहे. डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे लेवल 10 जर पे मॅट्रिक्स असेल. प्री रिवाइज पे स्केल बँड 3 नुसार 5,400 ग्रेड पे और इक्विवेलंट और हायर आउट ऑफ विच 6 वर्षाचा एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ हायवे रोड टनल अँड ब्रिज यामध्ये असणं गरजेचं आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, 56 एज आहे. डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असणं गरजेचं आहे. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स लेवल 10 याच्यावर असणं गरजेचं आहे. पे बँड 3 असणं गरजेचं आहे. 5,400 ग्रेड पे आणि ॲटलीस्ट 5 वर्षाचा अनुभव हा लँड ॲक्विजिशनमध्ये असणं गरजेचं आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स आहे, ICA, ICWA, MBA फायनान्स फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं, मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्समधनं असणं गरजेचं आहे. मेंबर ऑफ एनी ऑर्गनाइज ग्रुप ए फायनान्स ऑर अकाउंट रिलेटेड सर्व्हिसेस ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असणं गरजेचं आहे, किंवा 9 वर्षाचा एक्सपिरियन्स इन द पे लेवल 10 असणं गरजेचं आहे, किंवा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्यापैकी 6 वर्षाचा एक्सपिरियन्स हा फायनान्स, अकाउंटिंग, बजेटिंग, इंटरनल ऑडिट, कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट, फंड मॅनेजमेंट यामध्ये असणं गरजेचं आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर HR डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी कुठलीही डिग्री यासाठी चालणार आहे. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागतो आहे, 9 वर्षाचा एक्सपिरियन्स. आउट ऑफ दॅट 4 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुमचा ॲडमिनिस्ट्रेशन, एस्टॅब्लिशमेंट, ह्युमन रिसोर्स, पर्सनल मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे मॅनेजर TNP, 56 एज लिमिट, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे लेवल पेवर, आउट ऑफ विच 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला फील्ड ऑफ हायवे रोड्स टनल अँड ब्रिजिंगमध्ये असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे मॅनेजर लँड ॲक्विजिशन, 56 वर्ष एज लिमिट, कुठल्याही डिग्री इथे चालणार आहे. 3 इयर्स एक्सपिरियन्स इथे टोटल पाहिजे पे स्केल लेवल 10 वर, आणि आउट ऑफ दॅट 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला पाहिजे हँडलिंग लँड ॲक्विजिशन अँड रेव्हेन्यू मॅटर्समध्ये. पुढची पोझिशन आहे मॅनेजर इन लीगल, 56 वर्षाचा एज लिमिट, डिग्री लॉमधनं असणं गरजेचं आहे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ लॉ रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्च्युअल मॅटर्स, आर्बिट्रेशन, लेजिस्लेटिव्ह मॅटर्स अँड लँड ॲक्विजिशनमध्ये लॉमधनं एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे डेप्युटी मॅनेजर TNP, 56 एज लिमिट, डिग्री डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि 4 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्व्हिस इन द ग्रेड रेंडेड आफ्टर द अपॉइंटमेंट ऑफ देअर टू अ रेग्युलर बेसिस इन द पोस्ट ऑफ पे लेवल 8 बँड 2 वर, 9,300 ते 34,800 ग्रेड पे 4,800 असणं गरजेचं आहे. तेच व्यक्ती इथे अप्लाय करू शकणार आहेत. कंपनी सेक्रेटरी, 56 एज, डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी कुठली आणि असोसिएट फेलो मेंबर्स ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीचं मेंबरशिप त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे लेवल 9 ऑफ 7 CPC, 5,400 ग्रेड पे असणं त्यांना गरजेचं आहे. आणि मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अ कंपनी सेक्रेटरी इन द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन हॅविंग पेड अप कॅपिटल ऑफ 25 करोड, 25 करोडचं कॅपिटल असणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी CS ची प्रॅक्टिस केलेली असणं गरजेचं आहे. ज्युनियर मॅनेजर आहे HR, 56 एज लिमिट, डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स लेवल 6 वर, ग्रेड पे 4,200 हा अनुभव असणं गरजेचं आहे. सो इनिशियल टेन्युअर ऑफ अ एंगेजमेंट ऑन अ कॉन्ट्रॅक्ट शाल बी 2 इयर्स विच कॅन बी एक्सटेंडेड कर्टेल फर्दर विथ द अप्रुवल ऑफ द कॉम्पिटंट ऑथॉरिटी अप टू द मॅक्झिमम एज लिमिट ऑफ 65. द इनिशियल पिरियड ऑफ अ डेप्युटेशन शाल बी 3 इयर्स विच कॅन बी एक्सटेंडेड फर्दर अप टू द परमिसिबल लिमिट्स विथ द अप्रुवल ऑफ द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. द टर्म्स अँड कंडिशन्स अँड पे रिन्युमरेशन ऑफ द ऑफिसर्स सिलेक्टेड फॉर द अपॉइंटेड ऑफ अ डेप्युटेशन अँड एंगेजमेंट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस विल बी गव्हर्न ॲज पर द एक्सटेंट रूल ऑफ अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया NHIDCL पॉलिसी ॲज अ अमेंडंट फ्रॉम टाईम टू टाईम. सो इन केस ऑफ सिलेक्शन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऑफिसर्स शॅल बी पेड रिन्युमरेशन ॲज पर द डिटेल्स गिव्हन बिलो. सो डेजिग्नेशन पोस्ट ॲक्च्युअल बेस ऑन PPO, LPC, लास्ट पे ड्रॉन मिनस पेन्शन प्लस प्रिव्हेंटेड रेट ऑफ अ DA, कन्सोलिडेट अलाउन्स रिस्क पर मंथ. सो जनरल मॅनेजर 48,000, डेप्युटी जनरल मॅनेजर 35,000, मॅनेजर 31,000, डेप्युटी मॅनेजर कंपनी सेक्रेटरी 27,000, ज्युनियर मॅनेजर 15,000.
फील्ड अलाउन्स असेल 12,350, 7,880, 6,770, 5,310, 3,510 आणि टोटल रिन्युमरेशन ऑन अ प्रपोज टू बी ऑफर्ड असेल ए प्लस बी प्लस सी. इथे ॲक्च्युअल जी पेमेंट असेल तुमची ती पेमेंट इथे असणार आहे, प्लस तुमचा हा बी होणार आहे, प्लस त्यात सी होणार आहे, असं टोटल रिन्युमरेशन तुम्हाला दिलं जाणार आहे. द रिन्युमरेशन विल बी सब्जेक्ट टू चेंज इन प्रिव्हिलिंग रेट ऑफ अ डी ए. डी एच्या प्रिव्हिलिंग रेटनुसार ते चेंज होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस ऑन 1 जुलै प्रोव्हाइडेड द पे टू रेज अँड द पेन्शन पुट टुगेदर डज नॉट एक्सीड द मॅक्झिमम ऑफ द पे लेवल ऑफ द पोस्ट कन्सर्न रिस 224,000 पर मंथ विच एवर इज लोअर. सो 224,000 वरती पर मंथ जाऊ नाही शकणार आहे. कुठलेही ऑफिसर यासाठी जे ॲप्लिकेशन करणार आहेत त्यांचं इन्क्रीज होईल, जे मिनिमम असेल ते तुम्हाला दिलं जाणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही हे परमनंट पोझिशनसाठी अप्लाय करू शकणार आहात. याची वेबसाईट इथे दिलेली आहे, www.nhidcl.com. या वेबसाईटवरनं तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. सो असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. जय हिंद.